13 हा आकडा अशुभ का मानला जातो? आपल्या आजूबाजूस कोणीतरी शिंकल्यास गॉड ब्लेस यू असे का म्हणतात? तुटणाऱ्या ताऱ्याकडे मागणे का मागतात? आरशाला तडे गेल्यास त्यामध्ये आपली प्रतिमा का पाहू नये? मांजर आपल्या रस्त्यातून आडवे गेलेले का वाईट समजले जाते? अशा अजून कित्येक अंधश्रद्धा आपल्या अवतीभोवती पाळल्या जातात। त्याची सुरुवात कशी झाली ह्याची माहिती आज मी तुम्हाला देणार आहे। नमस्कार, मी वेगाजी, स्वागत करतो तुमचे मराठी यूट्यूब चॅनल मध्ये। नंबर एक, मांजर आडवे गेलेले का अशुभ मानले जाते? प्राचीन काळी माणसे दळणवळणासाठी बैलगाडी तसेच घोडागाडी यांचा प्रामुख्याने वापर करायचे। रात्रीच्या वेळी जंगलातून मार्गक्रम करत असताना मांजर वर्गातील हिंसक पशु जसे की वाघ, बिबट्या, रानमांजरे अनेकदा गाडी समोर यायचे। त्यामुळे गाडी हाकणारे बैल किंवा घोडे बिचकून जायचे आणि जागच्या जागीच थांबायचे। अनेकदा त्यांच्यावर हल्ला केला जाण्याची पण शक्यता असायची, त्यामुळे गाडी मालक इतर लोकांना पण असे प्राणी समोर आल्यास थांबायला सांगायचे। ह्यातून पुढे असा प्रघात पडला की मांजर जर रस्त्यामध्ये आडवे आले तर ते अशुभ मानले जाते। प्राचीन इजिप्तमध्ये काळे मांजर खूप शुभ मानले जायचे। पुढे 18व्या शतकापर्यंत लोक मांजरांना शुभ मानायचे। ब्रिटनमधील एका राजाला मांजर खूप प्रिय होते। त्याचे आवडते मांजर मेल्यानंतर त्याने त्याच्या शाही इतमामात अंत्यसंस्कार केला, पण मांजराच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी राजाला कैद करण्यात आले आणि त्याला राजद्रोहाच्या गुन्ह्यासाठी देहदंडाची शिक्षा देण्यात आली। ह्या घटनेसाठी लोकांनी त्या आवडत्या मांजराला कारणीभूत पकडले आणि पुढे मांजराला अशुभ मानले जाऊ लागले। नंबर दोन, फुटलेला आरसा हा अशुभ असतो आणि त्यातून आपली प्रतिमा पाहू नये। प्राचीन काळी लोकांची अशी धारणा होती की आरशात दिसत असलेले प्रतिबिंब म्हणजेच त्या व्यक्तीचा आत्मा असतो। जर फुटलेल्या आरशात आपली प्रतिमा बघितली तर आपल्याला आत्म्याला हानी पोहोचते आणि ती भरून काढायला पुढे 7 वर्षे लागतात। पण या मागचे महत्त्वाचे कारण हे होते की त्या काळी आरसे खूप महाग असायचे, तसेच अतिशय नाजूक पण असायचे। थोड्याशा निष्काळजीपणामुळे ते फुटण्याचा धोका जास्त असायचा। ह्याला प्रतिबंधक म्हणून आरसा फुटला तर 7 वर्षे वाईट जातील अशी भीती घालवण्यात आली। नंबर तीन, तलावामध्ये नाणी टाकल्याने चांगले दिवस येतात। ह्या मागे शास्त्रीय कारण आहे। प्राचीन भारतामध्ये तांब्याची नाणी प्रचलित होती। तांबे माणसाच्या शरीरासाठी खूप फायदेशीर असायचे। तांब्याची नाणी तलावामध्ये टाकल्यामुळे काही दिवसांनी त्यातील तांब्याचा काही अंश पाण्यामध्ये उतरतो, तसेच तांब्याचे पाण्यातील कीटकांना मारण्यास मदत करतो। त्यामुळे नाणी टाकलेल्या तलावातील पाणी प्यायला शरीरातील फायदा होता। नंबर पाच, आपल्या आजूबाजूस कोणी शिंकल्यास गॉड ब्लेस यू असे म्हणतात, तर ते का म्हणतात? काही शतकापूर्वी इटलीमध्ये एका भयानक रोगाने थैमान घातले होते, ज्यामुळे शेकडो लोकांचा बळी गेला होता। एकामागून एक येणाऱ्या भयंकर शिंका हे ह्या रोगाचे एक प्रमुख लक्षण होते। त्यामुळे पोपने असा हुकूम काढला की आपल्या आजूबाजूस कोणीही शिंकले तर त्याचा स्वास्थ्यासाठी आपण प्रार्थना करावी आणि मे यू एन्जॉय गॉड हेल्थ, तुला चांगले आरोग्य लाभू दे असे म्हणावे। आणि तो माणूस जर एकटा असेल तर त्याने गॉड हेल्प मी, देवा मला मदत कर असे म्हणावे। पुढील काळात पहिले वाक्य छोटे करून त्याचे गॉड ब्लेस यू म्हणजेच देव तुझ्यावर कृपा करो असे बोलले जाऊ लागले। नंबर 6, 13 अंक अशुभ का मानला जातो? मंडळी, ह्याचे उत्तर नॉर्स पुराणामध्ये लपलेले आहे। एकदा 12 नॉर्स देवांच्या ॲस गॉड म्हणजे देव लोकांमध्ये मेजवानीसाठी आमंत्रित करण्यात आले होते। दुष्ट देव असा लौकिक असणाऱ्या लोकीने त्या मेजवानीला अंगतुकपणे 13वा देव म्हणून हजेरी लावली व त्या मेजवानीचा रंगच बेरंग केला। इतर 12 देवांनी त्यांना तिथून हाकलून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्याचे रूपांतर युद्धामध्ये झाले। त्या घनघोर युद्धात सगळ्यात प्रसिद्ध आणि सगळ्यांचा आवडता असा देव बाल्डर ह्याचा मृत्यू झाला, त्यामुळे 13 आकडा अशुभ मानला जाऊ लागला। इतर संस्कृतीमध्ये पण 13 आकडा अशुभ असण्याबद्दलच्या अनेक कथा ऐकायला मिळतात। ख्रिस्ती धर्मामध्ये लास्ट सफरच्या वेळेला ज्या अनुयायाने येशू ख्रिस्तांचा विश्वासघात केला त्याचा पण नंबर 13वा होता। नंबर 6, आकाशात तुटलेला तारा दिसत असताना मागितलेले मागणे पूर्ण होते असे म्हणत। प्राचीन काळी लोकांची अशी धारणा होती की आपले देव आकाशातून आपल्यावर लक्ष ठेवून असतात। ह्यासाठी तुटणारे तारे देवांकडून वापरले, त्यामुळे ह्या ताऱ्यांकडे सर्वात प्रथम जो मागणे मागेल त्याची मागणी देवापर्यंत पोहोचते आणि ती पूर्ण होते। नंबर 8, 12 दिवसाच्या केकवर मेणबत्त्या का लावल्या जातात? पुरातन काळी ग्रीक लोकांमध्ये वाढदिवसाला केक बनविला जायचा, त्यावर मेणबत्ती लावल्यास ते चंद्राप्रमाणे भासतो आणि त्यामुळे चंद्रदेव
आर्टेमिस प्रसन्न होतो असे समजले जायचे. त्याच्या आशीर्वादामुळे चांगले दिवस येतात असे म्हणत ह्यातून वाढदिवसाच्या केकवर मेणबत्ती लावण्याचा प्रघात पडला आणि अजून पाळला जातो. मंडळी, हे होते काही 5-6 तथ्य जे बहुतेक तुम्हाला माहिती होते किंवा माहितीही नसतील. मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा. धन्यवाद.